नमस्कार, काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. आळजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीबाबतचा आज निकाल झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सलग 6 महिने मासिक बैठकीला अनुपस्थिती असल्याच्या कारणावरून आळजापूरचे सरपंच संजय रोडे यांना अपात्र ठरवलं होतं. त्यानंतर त्या आदेशाविरुद्ध सरपंच संजय रोडे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांच्याकडे अपील दाखल केलं होतं. त्याचा निकाल आज आलेला आहे. हा नेमका निकाल काय आहे या केसमध्ये ॲडव्होकेट अजित विघ्ने यांनी ज्यांनी अपील केलं सरपंच रोडे यांच्याकडून काम पाहिलं होतं, नेमका हा निकाल काय आहे आणि तिथे ॲग्रीमेंट काय झालं याबाबत आपण चर्चा करणार आहे. स्वागत आहे वकील साहेब तुमचं. आज तसा निकाल महत्त्वाचा होता, नेमकं काय झालं, नेमकं अपील काय होतं. या ठिकाणी आळजापूर ग्रामपंचायतीचे जे विद्यमान सरपंच आहेत संजय रोडे यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत ॲक्टमधील कलम 40 त्यांच्यावरती सलग 6 महिने त्या ठिकाणी 180 दिवस जर एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य त्या ठिकाणी त्या मासिक मीटिंगला वगैरे जर गैरहजर असेल तर तो गैरहजर असल्याबाबतचा ठपका ठेवून त्याचं सदस्यत्व रद्द केलं जातं. आळजापूर ग्रामपंचायतीच्या 4 सदस्यांवरती ते गैरहजर आहेत म्हणून त्या ठिकाणी आक्षेप तक्रारदार यांनी नोंदवलेला होता. त्या ठिकाणी CO जे आहेत जिल्हा परिषद सोलापूरचे आव्हाळे मॅडम यांनी त्या ठिकाणी 3 जे सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे त्यांना पात्र केलं होतं. मात्र जे विद्यमान सरपंच आळजापूर ग्रामपंचायतीचे आहेत संजय रोडे यांना त्या ठिकाणी अपात्र घोषित करण्यात आलेलं होतं. या संदर्भामध्ये आम्ही सर्व माहिती घेतली आणि सर्व कागदपत्रांचं आकलन केलं असता त्यामध्ये हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांचं सदस्यत्व जरी रद्द झालं असलं तरी सध्याची परिस्थिती जी आहे ती पाहता संजय रोडे हे ग्रामपंचायत सदस्य असताना त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी 30/6/2022 मीटिंग अटेंड केली जे निष्पन्न होते. त्याच्यानंतर 30/9/2022 मीटिंगला पण ते हजर आहेत आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतरची जी मीटिंग झाली 10 महिन्यातली त्या मीटिंगच्या वेळेस पण ते त्या प्रिमायसिसमध्ये आढळून येतात. त्याच्या प्रकारचे फोटोकॉपीज आणि तशा प्रकारचे व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी अवेलेबल होतं. परंतु जे खालील कोर्ट आहे म्हणजे आव्हाळे मॅडम CO मॅडम यांनी ते व्यवस्थित प्रकारे तपासलेलं नसावं आणि म्हणून खालचा कोर्टाचा निर्णय जो आहे तो निश्चितपणे चुकीच्या प्रकारचा असल्याची बाजू आम्ही वरिष्ठ कोर्टामध्ये मांडली आणि त्या ठिकाणी माननीय कविता द्विवेदी मॅडम जे आहेत आयुक्त यांनी आज त्या संदर्भातला आम्ही जो स्टे अर्ज दाखल केला होता खालच्या आदेशाचा जो मनाई हुकूम मागितला होता तो मनाईचा अर्ज आज आमचा मंजूर केलेला आहे. त्या ठिकाणी पुण्यामध्ये माझे सहकारी ॲडव्होकेट सूरज महामुनी आणि आम्ही त्या प्रकारचं काम पाहिलेलं आहे आणि निश्चितपणे ग्रामपंचायत विभागाच्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण निकाल आहे आणि आता यातून पुढं आणखीन ह्या संदर्भातली जी आदेश आम्ही अपील दाखल केलेलं आहे त्या अपिलावरती मुख्य निर्णय जो आहे तो येणं अपेक्षित आहे. परंतु तत्पूर्वी आता आम्हाला त्याच्यामध्ये मनाई हुकूम मिळाल्यामुळं सरपंच रोडे जे आहेत ते सध्या सरपंच पदाचं कामकाज ते त्या ठिकाणी चालू ठेवणार आहेत. याच्यानंतरची पुढची कार्यवाही कशी असणार आहे आणि नेमकी ऑर्डर काय आजच्या झालेली ह्याच्यावरती आता जे खालचा जो आदेश झालेला होता CO मॅडमचा तो आदेश जो आहे त्याला स्थगिती मिळवलेली आहे आणि त्यामुळं सरपंच रोडे यांचं जे सरपंच पद आहे ते सध्या तरी अबाधित आहे आणि त्याच्यावरती अपील वगैरे करण्याची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रिया होऊ शकतात. परंतु मला खात्रीशीर या ठिकाणी सांगायचं आहे एक विधिज्ञ म्हणून की अशा प्रकारचे ज्यावेळेस आदेश वगैरे आम्ही पाहतो किंवा ग्रामपंचायत ॲक्ट जर आपण पाहिला तर 180 दिवस त्या ठिकाणी सरपंचाने जर त्या ठिकाणी बाबा ग्रामपंचायतमध्ये त्याचं गैरहजेरी दिसत असेल तर त्या संदर्भातले तसे पुरावे उपलब्ध पाहिजेत.
अशा प्रकारचे कुठलेही ठोस पुरावे संजय रोडे यांच्या केसमध्ये आढळून येत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं सदस्यत्व हे कायम राहील असं मला खात्रीशीर वाटतं. यामध्ये ग्रामसेवक निकम यांनी एक जबाब दिलेला होता सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एक जबाब दिला होता की त्यांनी जी सही केलेली होती ती सही त्यांच्या हातात घेऊन त्यांनी स्वतः केलेली होती. नेमकं त्याबाबत तिथे काय चर्चा झाली का पहिल्या ऑर्डरमध्ये? 100% कारण खाली ज्यावेळेस ग्रामसेवक यांनी जबाब दिलेले आहेत ते जबाब दोन वेळा दिलेत आणि त्या जबाबामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला सांगतात की ते सभेला हजर होते म्हणून आणि दुसऱ्या जबाबात सांगतात की गैरहजर होते म्हणून आणि त्यामुळं ग्रामसेवकचे जे जबाब आहेत त्याच्यामध्ये संदिग्धता आहे आणि ही खालच्या कोर्टाने तपासणं फार गरजेचं होतं आणि ते तपास त्यांनी व्यवस्थित न केल्यामुळं ती ऑर्डर चुकीची झालेली आहे आणि त्यामुळेच आता रिलीफ मिळणार आहे त्यांना सरपंचांना. धन्यवाद वकील साहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधला. मात्र याबाबत पुढील सुनावणी 18 जुलै 2024 रोजी होणार आहे. नेमकी या सुनावणीत निकाल काय होतो हे देखील पाहणं आवश्यक आहे. धन्यवाद.